नमस्कार, मी संजय मोहिते, ब्रह्मचित्र डिजिटल आणि यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत करतो. आणि या ठिकाणी आज चर्चा करण्यासाठी गाडी सर आलेले आहेत. आणि या गाडी सरांनी कोरोना संदर्भात एक औषध तयार केले आणि जे औषध तयार केले त्या औषधाला निश्चित काय परिणाम होतोय किंवा काय नाही याच्या संदर्भात आपण चर्चा या ठिकाणी करत आहोत. आणि आपण प्रत्यक्ष आपण गाडी सरकडे भेटूया. नमस्कार सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि सर, आपण जे औषध तयार केलं आहे त्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहोत. तुमचा शिक्षकी पेशा असताना सुद्धा तुम्ही तुम्हाला आयुर्वेदाची आवड निर्माण कशी तयार झाली? आयुर्वेदाची आवड म्हणजे माझे आजोबा, वडील, पंजोबा आणि वंश परंपरेने चालत आलेली ही लोकांची सेवा करण्याची आयुर्वेद पद्धती आहे ती आमच्या घराण्यात पूर्वीपारपासूनच आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच तुमचा हा व्यवसाय सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा, आमचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय. ही झालं ती त्यांना त्यांना आवड होती म्हणजे काय, पण तुम्हाला कशी त्याची आवड निर्माण झाली? मला तसं कसं आहे, एक पिढी जरी वैद्याची जरी चांगली चालत असली तरी पुढची पिढी त्यामध्ये लय इंटरेस्ट घेत नाही. परंतु काही आजार हे मला लहानपणापासून झालेले होते आणि जसं कळलं तसं मग त्याच्यावर मग डॉक्टरकडे काही गोष्टीचा इलाज झाला नाही. आणि डॉक्टरच काय म्हणाले की हा आजार हळूहळू जसं वय वाढेल तसं ते तुम्हाला नीट होईल तुम्हाला. मग मी मनाशी पक्क ठरवलं की डॉक्टरकडे नीट होत नाही म्हटल्यावर मग अवघड परिस्थिती आहे. मग असे गावामध्ये असलेले वैद्य किंवा जाणकार लोक असतात ते मग ते वनस्पती सुचवतात. मग सुचवल्यानंतर मग त्या वनस्पती काही सुचवल्यानंतर मग त्या रोगाचं जरा हळूहळू कमी प्रमाण व्हायला लागलं. मग मला काही वेळेला आयुर्वेदिक पुस्तकं वगैरे मला मिळाली आणि त्या पुस्तकाचा अभ्यास करून जुन्या आयुर्वेदिक पुस्तकाचा अभ्यास करून जो अवघड रोगसुद्धा मी लवकर नीट केले त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये इतकं इंटरेस्ट वाढला माझा की मग तुम्हाला आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. आवड निर्माण झाली आणि सुरुवातीला मी काय केलं की मग डॉक्टरकडे ज्या आजार नीट होत नाहीत तर मग आपण स्वतः त्या आयुर्वेदाचा आधार घेऊन औषधाचा वापर करून बरं होण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी सुरुवातीला माझ्या आयुष्यात पांढऱ्या कोळावर इलाज केला आणि तो माझा यशस्वी झाला. आणि तिथून जे मी करायला लागलो ते माझ्या हातून ते सक्सेस होत राहिलं, यशच मिळत राहिलं. म्हणून आतापर्यंत सर पांढरे डाग शक्यतो बरे होत नाही असं आम्हाला ऐकायला मिळाले. मग ती तुमच्याकडे कशी नीट झाली? असं पांढरे डाग नीट होत नाहीत ही जनसामान्यामध्ये पसरवलेली भीती आहे, पण ही आयुर्वेदामध्ये त्याचा अगदी 100% इलाज आहे. मी करून बसलो ते आणि मी आज 20 वर्ष झालं पांढऱ्या कोळावर औषध देतो. मग त्यासाठी तुम्ही काय मलमपट्टी वापरली काय काय का पावडर वापरली काय औषध तयार कशाच? मी वनस्पतीचे चूर्ण वापरतो. चूर्ण वनस्पतीचं 1-2-3 वनस्पती मी सोडून मी ते चूर्ण करतो आणि चूर्ण करून ते चूर्ण काही वेळेला असं आढळून आलं की चूर्ण माणसाला खायला जरा ते अवघड वाटतं जरा, म्हणून आम्ही त्याच्या गोळ्या तयार केल्या. मग ते गोळ्या आणि मालिश करायचं एक औषध आणि मेहंदीसारखं त्याच्यावर लावायचं औषध अगदी पहिल्या दिवसापासून फरक पडायला चालू होतो. छान, चांगली गोष्ट आहे सर. पण तुम्ही आता कोरोनावर औषध तयार केलं असा तुम्ही दावा दाखल केला आहे. बरोबर, तुमच्यासारखंच अनेक जणांनी बी दावा दाखल केलेत. बरोबर, पण त्याची दखल शासनाने घेतलेली नाही. शासनाने दखल घ्यावी यासाठी तुम्ही काय केलं का? शासनाने दखल घ्यावी म्हणून मी सुरुवातीला ठरवलं होतं, काय करायचं कळत नव्हतं मला सुरुवातीला. पण मग माझे काही शिक्षक मित्र होते, मग त्यांनी मला सुचवलं की आपण नोकरदार आहोत, सरकारचे नोकर आहोत आपण, मग म्हणून मग काय करावं लागेल आपल्याला. तर इतक्या प्रमाणात लोक सध्या मरायला लागलेले आहेत उपचाराविना किंवा काय म्हणून. मग जर माझं ज्ञान जर झाकून ठेवलं, माझे मित्र मला म्हणाले की तुझं ज्ञान जर असं झाकून ठेवलं तर त्याचा जगाला काय उपयोग? उपयोगच नाही त्याचा काही. ज्ञान हे जगापुढे आलं पाहिजे, त्याचा फायदा जगाला झालाच पाहिजे. होय, आणि म्हणून मग मी काय केलं की मग महाराष्ट्र शासनाला उद्धवजी ठाकरे साहेबांना मी ईमेल केला, राजेश टोपे साहेबांना मी ईमेल केला, त्याचप्रमाणे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना ईमेल केला, डॉक्टर हर्षवर्धन यांना पण ईमेल केला आणि त्याचप्रमाणे आयुष मंत्रालय यांना सुद्धा ईमेल केला आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत बसलो. बाबा त्यांच्याकडे काय तुम्हाला प्रतिक्रिया काय आली का नाही काय?
आयुष मंत्रालयाकडून मला ते कंटेन्स काय काय तुम्ही वापरता हे पाठवून द्या म्हणाले होते, परंतु आता लॉकडाऊन असल्यामुळे कुठलीच सेवा उपलब्ध नाही, त्यामुळे मी पाठवू शकलो नाही. मी कसं बघा, तुम्ही औषध तयार केलं पण त्या औषधाचा फायदा काय, ते लोकांपर्यंत पोहोचलं तरच महत्वाचं आहे, त्या औषधाचा उपयोग आहे. तुमचं औषध तयार करून तुमचा काय उपयोगच नाही त्याचा. बरोबर आहे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणूनच आता लोकांसमोर यायची वेळ आली मला. हा असं झालं. तुम्ही जे औषध तयार केलं किंवा ज्याचा दावा तुम्ही तयार केला, त्या औषधाचा पेशंट जर बरा नाही झाला तर काय, त्याचा पेशंट बरा न व्हायचा हा विषयच येत नाही. आजपर्यंत 20 वर्षाची माझी 22 वर्षाची 25 वर्षाची तपश्चर्या आहे, त्या तपश्चर्याचं हे फलित आहे. तुमचा कसलाही जर खोकला असला तर ती एकाच दिवसात राहणार. सर, खोकला म्हणजे कोरोना होऊ शकत नाही, त्यासंग बाकीचे इतर बी घटक आहेत, थंडी ताप आहेत, ताप आहे, दम लागणे आहे, भूक मंदावणे, अशा बरेचसे काही घटना घडत असतात. म्हणजे सर, खोकल्यावरती कोरोना बरा होणार आहे का? माझ्याकडे थंडी तापाचं सुद्धा औषध आहे आणि तुमची शारीरिक क्षमता वाढायचं पण औषध आहे. हे एकच औषध आहे असं समजू नका. माझ्याकडे 11 प्रकारच्या वनस्पती आहेत, ती एक एक प्रत्येक वनस्पती कोरोना मारू शकते हा आत्मविश्वास तेवढा. छान, चांगली गोष्ट आहे. सर, तुमचं जे औषध आहे ते आयुर्वेदिक आहे का केमिकल ड्रग्ज युक्त आहे? नाही नाही, माझं आयुष्य औषध म्हणजे हे निव्वळ म्हणजे निव्वळ वनस्पती आहे. मग सर, मग आयुर्वेदिक असेल तर कुठले घटक समाविष्ट केले तुम्ही? आयुर्वेदिक वनस्पती जे आहेत त्याच्यामध्ये घटक जे आहेत ते माझ्या परिसरामध्ये मिळणाऱ्या काही वनस्पती आहेत. आणि त्या वनस्पतीची काय नावं सांगता येतील का आपल्याला? त्या वनस्पतींची आता नावं सांगू शकत नाही. असं जर सांगितलं गेलं तर त्या वनस्पती जिवंतच राहणार नाहीत. आमच्या परिसरातून नाही, या भारतातून त्या वनस्पतीच नष्ट होतील. आता कसं म्हणते का, बबन शिंदे यांनी दावा केला, दाखल केला की मी औषध तयार केलेलं आहे, ते औषध मी सर्व अगदी भारताला भारतवासियांना मोफत द्यायची माझी तयारी आहे. मग तुमच्या काय, समजा तुमचं जर औषध उपयुक्त ठरलं गेलं तर तुम्ही भारताला मोफत देणार का औषध पैसे कमवत त्याच्यातून तुम्ही? आता भारताला मोफत देत माझे तर ऐपत नाही, तर त्याच्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला ह्या औषध देणार आहेत आणि त्याच्या लॅबोरेटरीमध्ये ते चेक करावे त्याने आणि त्याच्यामध्ये जे काही कंटेंट्स त्यांना सापडतील त्याच्यावर त्यांनी लस तयार करून सर्वसामान्य माणसापर्यंत तुम्ही पोच करा ती. बरोबर आहे, कारण बरेचसे शास्त्रज्ञ काय करतात की एखादं औषध शोधल्यानंतर त्याचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि पैसा कसा आपल्याकडे येईल याचं त्याचं धोरण असतं. तसं तुमचं काय धोरण आहे का की बाबा माझं औषध आहे म्हणल्यानंतर माझं उपयुक्त ठरेल हे ज्यावेळेस आयुष मंत्रालय सिद्ध केअर करतील त्यावेळेस ते मी सुद्धा पेटंट उचलेल की त्याचा पैसा मी मिळेल, असं काय तुमचं काय धोरण आहे का? मी या महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा एक जबाबदार नागरिक आहे. जर मी या परिस्थितीमध्ये जर लोकांच्या भावनेचा किंवा काही गोष्टींचा जर मी फायदा उठत असेल तर मी माणूसच नाही. तर त्याच्यासाठी म्हणून मी याचं पेटंट मी कधीच मागणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे विनामूल्य औषध तुम्ही जगाला देण्याचा, मी महाराष्ट्र भारतात कमीत कमी भारताला देण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं, तुमच्याकडे उपलब्ध नसेल पण या विश्वामध्ये जिथं जे वनस्पती द्या त्याचा तरी वापर करेल आणि लोकांना नीट करण्याचा प्रयत्न करेल, या मरणापासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे, सगळं जगच जर मेलं तर माझ्या वाचण्यात काय अर्थ आहे? हा, मग तेच ना, पैशाला काय किंमत आहे? इटलीमध्ये बैल रस्त्यावर पैसे फेकून टाकले, फेकून रस्त्यावर पैसे फेकू लागले, लोक मरू लागले, मग त्या औषधाला घेऊन तर करायचं काय? मग आपण जर लोकांच्या जर ह्या भावनेचा किंवा मरायला लागले लोक तर त्यांच्याकडून जर आपण पैसे घ्यायला लागलो तर आपण माणूस आहे का? माणूस मरायच्या लायकीच तर आपण आहेत का? तर त्याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की माझ्याकडचं औषध घ्या, अतिशय चांगलं आहे आणि ते त्याची जर लस तयार झाली किंवा मला 1 रुपयाही देऊ नका, माझ्याकडे माझं नाव पण सांगू नका, मी तुम्हाला देतो, तुम्ही लोकांची सेवा करा. सर, मग औषधाचा प्रयोग न करा तुम्ही कसं सिद्ध करू शकता की माझे कोरोना औषध चालतंय म्हणून? ज्या पद्धतीनं आपण रोज टीव्हीवर कोरोनाशिवाय बातम्याच बघत नाही, त्याच्यामध्ये काय तज्ज्ञ लोक जे आहेत ते तज्ज्ञ लोक येऊन त्याची चर्चा करतात, त्याची सगळी माहिती सांगतात, त्याची लक्षणं सांगतात, त्याचं गुणधर्म सांगतात आणि त्याच्या लक्षणावरून आपण औषध करायला मी 20 वर्ष तपश्चर्या करतो या आयुर्वेदामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं. मग ते काही गोष्टी आता एड्स बाधित लोक मुलांची सुद्धा मी सेवा केलेली आहे, तर ते एड्स बाधित मुलांचा ताप लवकरच कमी होत नाही, तर माझ्या औषधानं तो ताप कमी झाला
आणि त्या लोक ठटणीत झाली ती. मी म्हणत नाही बाबा माझ्याकडे 100% नीट झालं, पण त्यांची ह्युम्युनिटी पॉवर वाढवून वाढवली आणि ती आजारी असलेली मुलं सुद्धा अगदी ठणठणीत झाली. अतिशय चांगली गोष्ट आहे. पण सर असं एक मला म्हणायचं की काही लोक औषध, आता सध्या पाहतोय मीडियावरती सगळीकडे औषधाचे, मी औषध तयार केलं, मी औषध तयार केलं, प्रत्येक जण दावा व्यक्त करत आहे आणि त्यांना असं वाटतं की कुठलं तरी मीडियाने मला उचलावं आणि मला प्रसिद्धी द्यावी. मग असं काय तुमचं आहे का प्रश्न की मला मी प्रसिद्धीसाठी मी औषध माझं आहे पुढे उपयोग पडू अगर न पुढे औषधाचा उपयोग, पण मला कमी कमी प्रसिद्धी मिळावी असं काय तुमचं असं वाटतं तुम्हाला? काही प्रसिद्धी मिळवून मला काय मिळणार आहे? ते मी तर आता तुम्हाला सांगितली मला पैशाची गरज नाही, मला पेटंटची गरज नाही. मग पेटंटची आणि पैशाची गरज नसेल तर मग प्रसिद्धीची तर काय हे आवश्यकता? बरोबर आहे माणसानं. आता माझं आयुष्य, माझं वय वर्ष आहे 50 जवळ आहे. मग असं एक म्हणावं वाटतं, राहिले रे अजून दिवस किती, जीवना ही तुझी मिजास किती. मग ह्या राहिलेल्या आयुष्यात मिजास करण्याचा अर्थ काय? अर्थच नाही त्याच्यामध्ये खरोखर. सर आपण अतिशय बहुमोल असं वेळ काढून या ठिकाणी आपल्या आला आणि आपण बहुमोल अशी मार्गदर्शन सुद्धा केलं. निश्चित जे तुमचं जे औषध आहे ते शासनाने उचलावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ते सिद्ध करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत विनामूल्य असं पोहोचवावं आणि या महाराष्ट्राची जनता, या भारताची जनता सदृढ बनावी, निरोग रोगमुक्त व्हावी आणि त्याचबरोबर हे औषध निस्ता भारतापुरतं मर्यादित न राहता ते सगळ्या जगापर्यंत पोहोचावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण खूप वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. मीही लोकांना विनंती करतो, महाराष्ट्रातील देशातील सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीशी राहा. मी तुम्हाला औषध 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही माझ्या पाठीशी राहा, सरकारला विनंती करा, प्रत्येकानं प्रत्येकाला होईल त्या पद्धतीने विनंती करा आणि हे औषध लवकरात लवकर पोहोचवायची जबाबदारी मी सरकारकडं ही व्यवस्था करतो आहे. तर माझ्या पाठीशी राहा, मला आशीर्वाद द्या आणि मी तुमची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहीन. नमस्कार.